राणे साहेब नमस्कार. बंडू शेठ काय म्हणताय? तुमच्याकडे काम असं होतं, ती आईंकडे जी पेंगिस्ट मुलं होती ना मकरंद आणि विक्रांत, ती का ती आहेत आतमध्ये? आहेत आतमध्ये म्हणजे लॉकअपमध्ये. मी त्यांना भेटू शकतो का? हो. काय रे मग बंडू शेठ काय झालं? अरे काय झालं बोल ना, रडतो काय? तुमच्या घरात निघालो तू पोलीस रे, आम्हाला इथे पकडू लागलं. कशाला? आम्हाला चोर समजले होते. चोर? अरे काय केलं का तुम्ही? बंडू शेठ पोलिसला म्हटलं की मॅडमच्या घरातले दागिने आम्ही चोरले असं संशय त्यांचा. काय आम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला इथे. अरे बेदम मारलं हो बंडू शेठ. तुमची शपथ घेऊन सांगतो मी करत असं काही नाही केलं. बंडू शेठ आम्हाला वाचवलं. बंडू शेठ अरे बाबा नो काय काळजी करून मी सांगतो त्याला. अरे काय रे तुम्ही नसते घोळ घालून ठेवता. खरंच काय नाही सांगतो काय काळजी करून मी. आणि सर ती दोन्ही मुलं निर्दोष आहेत, त्यांची काही चुकी नाहीये. ती मलाच भेटायला आली होती, माझीच वाट बघत थांबली होती. तुम्हाला भेटायला कधी? तुम्ही त्यांना पकडलं ना तेव्हा मीच त्यांना खाली थांबायला सांगितलं होतं. अहो पण तुम्ही तर आईंकडे राहता. नाही मी आता मनोजच्या फ्लॅटवर राहतो, माझ्याचकडे आले होते ते. साहेब तुम्ही त्यांना सोडून द्या ना प्लीज. नाही तसं त्यांना सोडता येणार नाही, मी आईंशी बोललो त्याबद्दल. पण त्यांच्याकडे या तुम्ही.